नमस्कार मित्रांनो मी शुभम पवार मित्रांनो नियमित कर्जमाफी ही जाहीर झालेली आहे त्या संदर्भात एकोणतीस जुलैला सुद्धा पन्नास हजार रुपये अनुदान वाटपचा जो जी आर आहे तिथे सगळी माहिती आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलेली होती ऑनलाईन अर्ज आता सुरू होणार आहेत संदर्भात महत्त्वाचा असा जी आर आज दोन ऑगस्ट रोजी घेण्यात आलेला आहे नक्की काय जी आर आहे हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहे आणि कोणत्या वेबसाईटवरती इथे जे अर्ज मागवण्यात येतील हे सुद्धा पाहणार आहे तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा चॅनवरती आपल्या पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा अशाच नवीन अपडेट्स तुम्हाला लवकरात लवकर भेटत राहणार तर चला मित्रांनो व्हिडिओ सुरू करूयात तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता महात्मा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना दोन हजार एकोणीस अंतर्गत प्रोत्साहनपर लाभ योजना म्हणजे पन्नास हजार रुपये अनुदान राज्यस्तर योजनेसाठी नवीन लेखाशीर्ष निर्माण करणे या संदर्भात दोन ऑगस्ट दोन हजार बावीसचा हा आजचा जी आर आहे काय आहे जी आर तर पाहू शकता सन दोन हजार बावीसच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात अल्पमुदत पीक कर्जाचे नियमितपदे कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना रुपये पन्नास हजार रुपये प्रोत्साहनपर लाभ देण्यासाठी सन दोन हजार बावीस तेवीस या वित्तीय वर्षात अर्थसंकल्पीय तरतूद करण्याची घोषणा करण्यात आली होती आणि त्यानुसार अल्पमुदत पीक कर्जाची पूर्ण परतफेड केलेल्या शेतकऱ्यांना पीक कर्जाच्या रकमेवरती जास्तीत जास्त पन्नास हजार रुपयेपर्यंत प्रोत्साहन लाभ देण्याबाबत दिनांक सत्तावीस सात दोन हजार बावीस रोजीच्या मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय घेण्यात आलेला आहे आणि त्या अनुषंगाने संदर्भीय शासन निर्णयसुद्धा निर्गमित करण्यात आलेला आहे शासन निर्णय जो एकोणतीस तारखेला निघाला होता तोसुद्धा मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे तिथे संपूर्ण तुम्ही पात्रता वगैरे पाहू शकता आता शासन निर्णय काय आहे तर महात्मा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना दोन हजार एकोणीस अंतर्गत प्रोत्साहनपर लाभ योजना या योजनेकरिता खर्चाकरिता खालीलप्रमाणे नवीन लेखाशीर्ष निर्माण करण्यास मान्यता देण्यात येत आहे आता इथे मान्यता देण्यात आलेली आहे आणि पुढे जे आहे ते आता ऑनलाईन अर्ज जे आहे ते सुरू होतील कोणत्या वेबसाईटवरती सुरू होतील हे सुद्धा मी तुम्हाला ती वेबसाईट दाखवणार आहे तर सदर योजनेवरील खर्चासाठी सहकार आयुक्त व निबंधक सहकारी संस्था असतील महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या अधीनस्थ सहाय्यक निबंध सहकार आयुक्त कार्यालय महाराष्ट्र राज्य पुणे यांना नियंत्रित अधिकारी म्हणून प्रधिकृत करण्यात येत आहे तसेच लेखाधिकार अधिक सहकार आयुक्त व निबंधक सहकारी संस्था असतील महाराष्ट्र राज्य पुणे यांना आहरण व संविधाण अधिकार म्हणून घोषित करण्यात येत आहे तर ह्याच जी सुद्धा तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मी दिलेल्या आहे आता इथे खर्च जो आहे तो वितरित करण्यात येईल आणि वेबसाईटवरती अर्ज सुरू होतील जसे अर्ज सुरू होतील आपल्याला व्हिडिओ येईल चॅनलवरती कशा पद्धतीने जे आहे ती कर्जमाफीची प्रक्रिया होईल वेबसाईट मी तुम्हाला दाखवतो नक्की कोणती वेबसाईट आहे तर तर तुम्ही डायरेक्टली गुगलमध्ये येऊन एम जे पी एस के वाय असं सर्च करा एम जे पी एस के वाय सर्च केल्यानंतर इथे पहिलीच वेबसाईट येईल महात्मा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना तर इथे पहिल्या वेबसाईटवरती तुम्हाला क्लिक करायचं क्लिक केल्यानंतर तुम्ही पाहू शकता जी अगोदर कर्जमाफी झाली होती त्याच वेबसाईटवरती इथे एक ऑप्शनसुद्धा ॲड करण्यात आलेलं आहे तर या इथे ऑप्शन आहे तीन बांध दिसत आहेत त्याच्यावरती तुम्ही क्लिक करा इथे पाहू शकता शासन निर्णयामध्ये कर्ज प्रोत्साहन हा ऑप्शन आता त्यांनी ॲड करण्यात आलेला आहे म्हणजेच या वेबसाईटवरती जे आहे ते सगळी माहिती टाकण्यात येईल आणि इथून जे आहे ते प्रोसेस सुरू करण्यात येईल आणि हे काम सी एस सी सेंटर आपले सरकार सेवा केंद्रसुद्धा यांना देण्यात येऊ शकतं तर अशा प्रकारे इथे ही वेबसाईट तुम्हाला माहीत झाली तर हा महत्त्वाचा जी आर होता हा व्हिडिओ महत्त्वाचा होता आपल्या मित्रांना नक्की शेअर करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र